मराठवाड्यातील एका गावात पुंडलिक शेठ नावाचा श्रीमंत व्यापारी त्याच्या पत्नी सोबत राहत होता। त्याच्याकडे संपत्तीची काहीच कमी नव्हती, पण त्याच्या घरात त्याची संतान नसल्या कारणाने तो नेहमी दुखी राहायचा। तो नेहमी विचार करायचा की मला एक मुलगा असला पाहिजे जेणेकरून तो माझा व्यापार सांभाळेल। संतान नसल्या कारणाने त्याच्या पत्नीला आपल्या सासू सासऱ्याचे ताणे ऐकावे लागत होते, त्यामुळे ती दुखी होऊन घरातल्या एका कोपऱ्यात बसून रडत असायची। देवकी, आईला बाबांना आपल्या नातवंडाचं तोंड बघायचंय, जर तू त्यांना नातू देऊ शकत नशील तर मला दुसरं लग्न करावं लागेल। पुंडलिक शेठचे हे शब्द ऐकून देवकीला खूप वाईट वाटलं। काही वर्षांनी देवकीची प्रार्थना देवाने ऐकली आणि देवकीने एका बाळाला जन्म दिला। पण सगळे लोक नाराज झाले, पुंडलिक शेठनेही आनंद व्यक्त नाही केला, कारण देवकीने एका मुलीला जन्म दिला होता। मुलीचा जन्म होताच घरात दुःखाचं सावटच पसरलं, पण देवकीने काही झालं तरी आपली मुलगी वैष्णवीचं पालन पोषण करू लागली आणि बघता बघता वैष्णवी मोठी झाली। ती एक समजूतदार आणि हुशार मुलगी होती। एकदा गल्लीतली मुलं शाळेत जाताना पाहून तिने आपल्या वडिलांकडे शाळेत जाण्याची इच्छा दर्शवली, पण पुंडलिक शेठ म्हणाले, तुझ्या पालन पोषणात या अगोदरच खूप जास्त खर्च झालाय, आता शाळेच्या नावावर आणखी पैसे बर्बाद करायचे नाहीयेत मला। जा आणि जाऊन तुझ्या आईला स्वयंपाकात मदत कर। मोठी आली शाळेत जाणारी। हळूहळू वैष्णवी 5 वर्षांची झाली आणि देवकीला पुन्हा एकदा दिवस गेले होते। मात्र या वेळेस देवकीने एका मुलाला जन्म दिला होता आणि पुंडलिक शेठने गावात सगळीकडे मिठाई वाटली। तसेच आपल्या मुलाचे नाव ठेवले पारस। वैष्णवी हे पाहत होती की पारस सोबत सगळेच हसत खेळत बोलतायत आणि त्याच्यावर प्रेमही जास्त करतायत। एक दिवस तिने आईला विचारले, आई, बाबा माझ्या बरोबर कधीच का खेळत नाहीत? देवकीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती वैष्णवीला म्हणाली, इथे मुलींपेक्षा मुलांवर जास्त प्रेम केलं जात, पण तू चिंता नको करूस, माझं तुझ्यावर प्रेम आहे ना। आईचं म्हणणं ऐकल्यानंतर वैष्णवीने आईचे अश्रू पुसले आणि मिठी मारली। काही दिवस गेल्यानंतर आणि आईचा हट्ट होता म्हणून ती पारस सोबत शाळेत जाऊ लागली। वैष्णवी अभ्यासात खूप हुशार होती आणि नेहमी चांगले गुण घेऊन येतो, पण तिचा भाऊ पारस याचं मात्र लक्ष अभ्यासाकडे मुळीच नव्हतं आणि तो नेहमी परीक्षेत नापास व्हायचा। एक दिवस वैष्णवीने आपल्या शाळेत टॉप केलं, पण तिचा भाऊ पारस हा नापास झाला। वैष्णवीला खूप आनंद झाला आणि ती घरी गेली आणि वडिलांना म्हणाली, बाबा, मी शाळेच्या परीक्षेमध्ये टॉप केलं आहे। पुंडलिक शेठने तोंड वाकडं करून तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही। थोड्याच वेळात पारस पुंडलिक शेठकडे नाराज अवस्थेत आला आणि तो बाबांना म्हणाला, बाबा, मी या वेळेस नापास झालो। पारसचं बोलणं ऐकल्यानंतर पुंडलिक शेठ खूप खुश झाले आणि म्हणाले, काही होत नाही बेटा, तू इतक्या लहान गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस, पुढच्या वेळेला अजून जास्त मेहनत कर। अच्छा, तू माझ्याकडे जी सायकल मागितली होतीस ना, ती मी तुला आज घेऊन देणार आहे, तू येशील ना माझ्यासोबत? आणि हे बोलून पुंडलिक शेठने पारसला मिठी मारली आणि दूर थांबलेली वैष्णवीने हे सगळं बघत राहिली। वैष्णवी नाराज झाली आणि रडू लागली। तेव्हा तिच्या रडण्याचा आवाज ऐकून देवकी तिच्या जवळ आली आणि ती वैष्णवीला म्हणाली, बाळा, तू बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, मला तर खूप आनंद झालाय की तू शाळेत टॉप केलंय आणि या आनंदामुळे मी तुझी मनपसंत खीर बनवली आहे। काही दिवसांनंतर दोघेही तरुण झाले होते आणि वैष्णवीचं लग्न शहरातल्या एका शेठजींसोबत झालं। तो वैष्णवीपेक्षा वयाने खूप मोठा होता। वैष्णवी आपल्या सासरी गेली। पारस वडिलांच्या अतिलाडाने बिघडला होता, तो पूर्णपणे निकम्मा बनला होता। एक दिवस पारस त्याच्या वडिलांजवळ येऊन म्हणाला, बाबा, मी या मुलीशी लग्न केलं आहे। पुंडलिक शेठला ही बातमी ऐकून आनंद झाला आणि आपल्या सगळ्या व्यापाराची जबाबदारी त्याने पारसकडे सोपवली आणि देवकीने घरची जबाबदारी तिची सून मानसीकडे दिली। पारस आपल्या बायकोचा जसा काही गुलामच बनला होता। बाबांना एकदा हार्ट अटॅक आला आणि तो नेहमी आजारी राहू लागला। एक दिवस पारसची बायको म्हणाली, ऐका ना, मी काय म्हणते, आपण शहरात राहायला गेलं पाहिजे, तसंही या गावात ठेवलंय काय, आजारी आई बाबाची सेवा आणि फालतूचा खर्च। तेव्हा पारस म्हणाला, हो, तुझं म्हणणं बरोबर आहे। पारसने शेवटी तेच केलं जी बायकोची इच्छा होती। तो पुंडलिक शेठ जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, मी आणि मानसीने ठरवलं आहे की आम्ही शहरात राहायला जाऊ, आम्हाला या गावात राहायचं नाहीये। हे तू काय बोलतोयस, आम्हाला तुझ्याशिवाय आहे तरी कोण? जर तू आम्हाला म्हातारपणी सोडून जाणार असशील तर आम्ही इथे कोणाच्या आधारावर जिवंत राहायचं,
तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी कितीतरी केलं आहे. पारस आपल्या आईचं काहीच न ऐकता बायकोला घेऊन शहरात निघून गेला. पुंडलिक शेठचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. वैष्णवीला एके दिवशी माहिती पडलं की तिचे आई वडील बिकट परिस्थितीत दिवस काढत आहेत. वैष्णवी आपल्या घरी येते आणि आई वडिलांचा इलाज करते. हे पाहून पुंडलिक शेठच्या लक्षात आलं की ज्या मुलावर मी इतकं प्रेम केलं तो तर मला बायकोचं ऐकून सोडून गेला, आणि ज्या मुलीसाठी त्याने कधीही काहीच केलं नाही ती माझी मुलगी आज बिकट परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिलीये. पुंडलिक शेठच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्याने वैष्णवीला दवाखान्यात आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, मुली मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचं वागलो. खरं तर तूच माझा खरा मुलगा आहेस. आणि हे बोलून त्याने वैष्णवीला मिठी मारली. तसेच हे पाहून देवकीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय बोध होतो की आपण कधीही मुलींचा तिरस्कार करू नये. त्यांना मुलांप्रमाणेच समान हक्क आणि अधिकार दिला गेला पाहिजे. एकदा एक शेतकरी एका गावात आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचं नाव होतं हरी. हरी शेती करत असे आणि आपल्या परिवाराचं पोट भरत असे. दरवर्षी हरी शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत असे. परंतु या वर्षी पाऊसच पडला नाही. पाऊस कमी पडल्यामुळे गावातील सर्व शेतकरी खूप दुखी होते आणि ते सर्वजण विचार करू लागले की जर या वर्षी पाऊस झाला नाही तर आम्ही सगळे उपाशी पोटी मरू. हरीला जेव्हाही काळजी वाटायची तेव्हा तो त्या गावात एका म्हाताऱ्या तुकाराम नावाच्या व्यक्तीकडे जायचा आणि छान छान गोष्टी ऐकायचा. तुकाराम एकटाच गावच्या बाहेर झोपडीत राहत असे. एक दिवस हरीचा मुलगा दगडू खूप आजारी पडला. त्याच्या घरामध्ये पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. पाण्याची कमतरता आणि मुलाच्या आजारपणामुळे तो खूपच दुखी झाला होता. कृष्णाला खूप ताप आहे. वैद्याने औषधं तर दिली आहेत पण ती घेण्यासाठी घरात पाण्याचा एक थेंबही नाही. तसंच आजूबाजूलाही कुठे पाणी नाही. काहीही करून पाणी घेऊन या. हरी हे ऐकून खूपच हताश झाला आणि त्या म्हाताऱ्या तुकारामकडे तो गेला. अरे हरी, तू खूप दिवसांनंतर माझ्याकडे आलायस. कसं काय आहेत सर्व गावकरी? बाबा आता काय सांगू, पाऊस नसल्यामुळे सगळी पिकं वाळून गेली आहेत आणि सगळ्या विहिरीतलं पाणी सुद्धा आटलंय. गावात खूपच दुष्काळ पडलाय. माझा मुलगा कृष्णा खूप आजारी आहे आणि घरात एक थेंब सुद्धा पाणी नाही. त्यामुळे मी खूप काळजीत आहे. जर असं चालत राहिलं तर आमच्यातली कोणीही जिवंत राहणार नाही. तेव्हा हे ऐकून तुकारामने हरीला तांब्याभर माठातलं पाणी दिलं आणि म्हणाला, तू चिंता करू नकोस, हे घे, थोडस पाणी पिऊन घे. हरीने तांब्यातलं पाणी पिलं आणि तुकारामला म्हणाला, बाबा हे तर पाणी अमृतासारखं वाटतंय. तुम्ही कुठून आणलं हे पाणी, तेही या कठीण दुष्काळात? तुकाराम हरीला म्हणाला, अगोदर तुझ्या घरी पाणी घेऊन जा हे. जेव्हा तू परत येशील ना मग मी तुला पाण्याचं रहस्य सांगीन. तुकारामाचं म्हणणं ऐकून हरी खूप आनंदी झाला आणि तो तांब्याभर पाणी घरी घेऊन गेला. आणि मग त्याची पत्नी ताराने कृष्णाला औषध दिलं आणि पाणी पिण्यासाठी दिलं. हरीला पाणी आणताना त्या गावातील एका कमलेश नावाच्या व्यक्तीने पाहिलं. तेव्हा कमलेश हरीच्या घराच्या बाहेर लपून बसला होता. तो हरी घराच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. जसा हरी घराच्या बाहेर निघाला तसं कमलेशने त्याला पकडलं आणि विचारू लागला की तू तांब्याभर पाणी कुठून आणतोस? हरीने त्याला सगळं सांगितलं. आता ते दोघेही तुकारामाच्या झोपडीकडे जाण्यासाठी रवाना झाले. तुकारामाच्या झोपडीमध्ये पोहोचल्यानंतर कमलेशने म्हाताऱ्या तुकारामाला विचारलं, बाबा मला सुद्धा पाण्याची खूप गरज आहे. मला तुम्ही हे सांगा की हे पाणी कुठून आणता तुम्ही? तुकारामने दयाळू मनाने हरी आणि कमलेशकडे पाहिलं आणि म्हणाला, बाळा मीही कधी तुमच्यासारखा तरुण होतो. मी आणि माझा परिवार याच गावात राहत होता पण एक दिवस असाच दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळात पाणी न मिळाल्यामुळे माझी पत्नी आणि मुलगा मरण पावला. म्हाताऱ्या तुकारामाची गोष्ट ऐकून हरी खूप दुखी झाला आणि दुसरीकडे कमलेशला हे ऐकून काहीच वाटलं नाही. त्याने तुकारामाला विचारलं, मी तुमच्या गप्पा ऐकायला आलो नाहीये. मला एवढंच सांगा की तुम्ही पाणी कुठून आणलं आहे ते. तुकाराम गालातल्या गालात हसू लागला आणि कमलेश आणि हरीला सोबत घेऊन जंगलाकडे निघाला. तिथे त्यांना एक मोठं तलाव दिसलं. या तलावातलं लागेल तेवढं पाणी तुम्ही घेऊन जा, पण लक्षात ठेवा याची खबर कोणालाही लागता कामा नये. एवढं बोलून तुकाराम तिथून निघून गेला आणि कमलेश आणि हरी तलाव पाहून खूप आनंदी झाले आणि तिथून ते दोघेही पाणी भरून घरी घेऊन आले. कमलेशने गावातील लोकांना त्या तलावाविषयी सांगितलं
आणि गावातील सर्व लोक त्या तलावाजवळ पोहोचले आणि तिथून पाणी भरून नेहू लागले. हळूहळू गावकरी आपल्या बैल म्हशी तलावावर आंघोळीला आणू लागले आणि अशा प्रकारे तलावातील पाणी खूप दूषित होऊ लागलं. काही वर्षांनी ते पाणी पिल्यामुळे गावातील माणसं आजारी पडू लागली, त्यामुळे गावातील लोकांचा मृत्यूही होऊ लागला. हरी पुन्हा एकदा म्हाताऱ्या तुकारामाकडे गेला आणि म्हणाला, बाबा आता त्या तलावातील पाणी दूषित झालं आहे, जे कोणी ते पाणी पितात ते लोक आजारी पडतात आणि मरतायत बिचारे. आता तुमच्याकडे दुसरं असं कुठलं तलाव आहे का जिथून आम्हाला पाणी मिळेल? म्हातारा तुकाराम दुखी होऊन म्हणाला, बाळा ते तलाव मीच बनवलं होतं माझ्या पत्नी आणि मुलाच्या आठवणीसाठी. आपण खूप स्वार्थी असतो ना, आपली गरज भागवण्यासाठी आपण मनुष्य नेहमी निसर्गाशी खेळत असतो. माझी पत्नी आणि मुलाचा मृत्यू पाणी न मिळाल्यामुळे झाला होता, कारण मला या अमृताचं महत्व कळलंच नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की या गोष्टीला गुपितच ठेवा, कारण काही लोक निसर्गाने दिलेल्या देणगीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात आणि त्यामुळेच आपल्याला मिळणारी हवा पाणी याला जर आपण नीट जपलं तर आपल्याला कधीही कमी पडणार नाही आणि आपलं जीवन नेहमी सुरळीत चालेल आणि आपण नेहमी आनंदित राहू. हरी गप्प बसून तुकारामाची गोष्ट ऐकू लागला आणि पश्चाताप करू लागला. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की पाणी हे अमृत आहे, ते जपून वापरावे. म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा.